भैया नमस्ते। नमस्ते, नाव काय तुझं भैया? कुलदीप सुखदेव रूपनवर। गाव कोणतं? गाव डोंबळवाडी। काय जरा मैदानात हा आगळा वेगळा बैल आहे, काय जात कुठली आहे? जात आहे पंजाबवरून आणला, साहिवालमधला। साहिवालमध्ये का? पंजाबवरून आणला। हा पंजाबवरून। मालक कोण आहे त्याचे? मालक नारायण डामशे, मुंबईत कर्जत। हा, आणि आता हा कुठं असतो बैल? हा डोंबळवाडीत असतो। बरं बरं बरं, काय बैलाची खासियत काय? हा बैल शांत आहे। शांत शांत आहे। आणि दोन्ही मी बघितलं मैदानात आज भरपूर बैल आलेले आहेत, हा जरा आगळा वेगळा आहे म्हणून म्हणलं विचारावं। कुठले कुठले मैदान केले त्याने आत्तापर्यंत? त्याने आपले ताताच आणला आहे आणि नागठाण्यात फायनल घेतलेला आहे। पंजाबमध्ये पंजाब केसरी झालेला आहे। पंजाब केसरी झाला? हा पंजाब केसरी झालेला आहे। आणि आपले तर बिंजोललाच आला आहे। आणि नाव काय याचं? त्याचं श्याम नाव आहे। श्याम आहे का? हा बरं बरं। आणि आता इकडे कसं काय आपल्या पश्चिम भागात? इकडं त्या शेठची दोन तीन बैलं सांभाळत आपल्याकडे, त्यांनी दिला आहे। त्यांनी दिला सांभाळायला? पळतो का व्यवस्थित? हा व्यवस्थित, दोन एखादी पब्लिकनं पळतो। किती दिवसापासून आपल्या इकडे आला आहे? हा 3-4 महिने झाला आपल्याकडे आला आहे। आता चालू मध्ये 3-4 महिन्यात कुठं कुठं राहिला गुलालात? गुलालात काढला नाही, बिनजोडच फक्त केल्या त्या। बिनजोडच केलं? बिनजोड कुठल्या कुठल्या मारले? बिनजोड ह्याच्या सासवडमध्ये होता, मोरगावमध्ये बिनजोडला होता। होय हो, पेडगावला पण बिनजोड येते। आणि बिनजोड कुठल्या कुठल्या बिनजोड मध्ये राहिला? बिनजोड मोरगावला राहिलाय, याला पेडगावला, सासवड। मोठ्या बिनजोड? हा मोठ्या बिनजोड। खास बिनजोड साठी का? मग बिनजोड साठी खास बिनजोड। आज कसं काय इकडे आणलं? आज आपलं ही यांचा आमच्या यांचा शेठचा बैल होता। काय नाव आहे? आदत आहे का? आदत आहे। काय नाव आहे? गुलाब नाव आहे। गुलाब नाव? गुलाब। आणि आता ही पंजाब मधला एवढा लांबचा बैल आहे, तिकडच्या वातावरणात सुट होते? हा सुट होतो। उन्हाळ्यात वगैरे? उन्हाळ्यात काय नाही, काय नाही अडचण। याला खाद्य कसं काय वेगळं असतं? काय वेगळं नाही, काय हा हेच खाद्य। आणि फेरे वगैरे टाकायचं? फेरे टाकतो ना। टाकता का फेर? किती दिवसात? नाही फेर 15 दिवसाला फेरं टाकतो। 15 दिवसाला बरं बरं। अजून शेटकड दुसरीची बैल आहेत तुमच्याकडे सांभाळायला? सगळी अशीच आहेत का पंजाबी? पंजाबची दोन आहेत शेटकड, बाकीची असली आपल्या ह्याच्यातली आहे ती म्हैसूरमधली आहे ती। त्यांची नावं माहिती आहेत? काय नाव आहेत? वामन्या म्हणून आहे, पुष्पा, पुष्पा, तिरंगा, तिरंगा, राया, राया, आणि राक्षस म्हणून आहे ह्याच्यात शिर्डीत। सेम असं? हा सेम। बाई खासियत? ह्या बैलाला दोन्ही खांदे भरपूर स्पीड आहे। हा बैल दुसऱ्या गाडीला मोर पासून देत नाही बिनजोडला। ह्याच्याबरोबर कोण असतं जोडीदार? काय जास्त पळाला कोण आपल्या भागातलं? आपल्या भागातल्या ह्याच्याबरोबर तर ही घरच्याच गाडी पाहिजे त्यांची, वामन्या म्हणून आणि तिर ही पंजाब म्हणून। पंजाब म्हणून? पंजाब पण आहे का अजून बैल? दुसरा एक आहे। हा पंजाबचा आहे? हा पंजाबचा आहे। त्याचं नाव काय? त्याचं नाव राक्षस आहे। राक्षस? हा राक्षस। आणि ह्याचं? ह्याचा श्याम। श्याम आणि राक्षस दोघं पळतात? वेगळा जोडी कशी काय? कुठल्या मैदानात पळाली होती तिकडे? त्या पेडगावला बिनजोड केली 51,000। आता लोक बघायला येतात, काय विचारतात काही कुठलं आहे काय? ते विचारतात की काय विचारलं असेल सकाळपासून लोकांना? ते म्हणत कुठं आणलाय, कुठून खरेदी केली असेल वगैरे वगैरे विचारतात। विचारतात? शेट कसं काय येतात का शेट तुमच्याकडे? शेट येतात की? कधी येतात काय? 2-1 महिन्यात नाही, असं मोठे बिनजोड असल्या येतात। येतात का बघायला? शेट कसं काय स्वभाव शेटचा? एकदम स्वभावाला रॉयल, रॉयल शेट आहे। आता हे खुराकामध्ये काय असतं याला? डाळ, डाळ असते, शेंगदाणा पेंड असते, मक्काचा बरडा, दूध असतं। दूध असतं? हा। आणि ह्याला काय कंटिन्यू फॅन वगैरे लागतो असं काय काय? नाही नाही तसं काय नाही, तसं नाही गोट्यात काय, फक्त स्वच्छ निर्मळ जागा लागते फक्त का? आता मग उन्हात बांधलाय आज मैदानात, तसं काय नाही? तसं काय नाही, तिथे वातावरण सुट होतं, सगळं वातावरण सगळं सुट होतं, फक्त स्वच्छता पाहिजे। स्वच्छता पाहिजे फक्त। ह्याचं कुठला आठवणीतला असं बिनजोड एकदम जबरदस्त असं बिनजोड केली? पेडगावला एक बिनजोड चालते बघा, त्या बिनजोडीत म्हणजे मोठी, त्यांना आम्हाला असं गाडी मारायसाठी फसवून गाडी मोठ्या बैला धरलेली। हां, त्यात बघा बैलांना आमची मामीजी राखलेली एवढी बघा, राखली इथे राखली, सगळ्यात म्हणजे चांगली झाली होती, सगळ्यात बिनजोड झाली होती। म्हणजे आम्हाला उत्सुकता होती की आपण म्हणजे जिंकणार नाही, पण तरी पण बैलांना राखलेली राखली होते। कुठली कुठली बैल आहेत तुमच्याकडे शेटची अजून? आमच्याकडे शेट शेटची, नारायण शेटचीच फक्त, वामन एक आहे, तिरंगा एक आहे, आणि श्याम, श्याम एक, आणि राय एक आहे घरी। राय एक? आणि तुमची स्वतःची? स्वतःची, स्वतःच्या आहेत, 2-3 खोंड आहेत। 2-3 खोंड तयार केल्या आहेत का? आता बरं, चालतंय मित्रांनो, तुम्हाला शुभेच्छा, धन्यवाद। धन्यवाद।